विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये सुप्रीम कोर्टानं जो काही निकाल दिला, या निकालावरून एक गोष्ट मात्र 100% लक्षात आली की सुप्रीम कोर्टाच्या आडून केंद्र सरकारचा डाव आहे की ओबीसीला आरक्षण द्यायचंच नाही। ज्या पद्धतीनं RSS चे मोहन भागवत यांनी आरक्षण मुक्त भारतचा नारा दिला, त्याचा पहिला बळी हा ओबीसी ठरला हे मात्र आता सिद्ध झालेलं आहे। तुम्ही म्हणाल केंद्र सरकारवर टीका करण्याच्या पाठीमागचं उद्देश काय, तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 27% आरक्षण ओबीसींना जे दिलेलं आहे ते आरक्षण रद्द होण्यापाठीमागं जर फार मोठं षड्यंत्र असेल तर ते केंद्र सरकारचं आहे। त्याचं कारण आजपर्यंत आपल्याला 27% आरक्षण मिळत आलं, परंतु आता मात्र 50% मर्यादा ओलांडायची नाही ही भूमिका सुप्रीम कोर्टाची संशयास्पद आहे। म्हणजे SC ST ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 100% आरक्षण दिलंय आणि मग SC ST ला सोडून 50%च्या आतमध्ये ओबीसींना जर बसवायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये किमान 6 ते 7 जिल्हे हे ओबीसी आरक्षण मुक्त जिल्हे होत आहेत हे आपल्याला या निकालावरून दिसून आलं। आणि त्यामुळे 27% ओबीसींना कंपल्सरी आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला घटनेमध्ये बदल करावा लागेल आणि हा बदल करण्याचा अधिकार सर्वस्वी केंद्र सरकारचा आहे। आम्हाला आशा होती की केंद्र सरकारचं जे अधिवेशन चालू होतं या अधिवेशनामध्ये कायदा आणला जाईल, या अधिवेशनामध्ये घटना दुरुस्ती केली जाईल आणि जो मराठा सुद्धा उपेक्षित आणि अपेक्षित असलेला मराठा समाज आहे जो ओबीसीमध्ये येण्यासाठी धडपडतोय त्यांनाही कुठेतरी घटनात्मक 10-15% आरक्षण मिळेल आणि ओबीसीच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांची होती। परंतु जाती जातीमध्ये भांडणं लावायची, मराठ्यामध्ये ओबीसीमध्ये भांडणं लावायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची ही भूमिका मात्र आता ओबीसींच्या लक्षात आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला 12 बुलतर जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्य निर्माण केलं आणि त्यांचे वंशज छत्रपती मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदानामध्ये उपोष्टाला बसले, मला त्यांचा सार्थ अभिमान आहे। मराठ्यांसाठी लढावं आमचा विरोध नाही करायचा, त्या निर्णयाच्या विरोधात आमचं सांगली आणि मुंबईचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला सर्व ओबीसी बांधवांनी पाठिंबा द्यावा। पण तुम्ही आता बोलल्याप्रमाणे ओबीसींची सुरुवात नाशाची सुरुवात इथून सुरुवात झाली आपल्या जिल्ह्यातून। कडेगाव नगरपंचायतमध्ये निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये ओबीसींशिवाय माणसांना सत्तेत बसवलं गेलं, तिथले नगराध्यक्ष असू द्या, तिथले उपनगराध्यक्ष असू द्या, आपल्याला ओबीसींना सोडून तिथे बसले। फक्त खानापूर नगरपंचायतमध्ये ओबीसींना तेवढा न्याय मिळाला, त्या दुहेरी भूमिका आहे। याच्या काळात जर ओबीसींना जर न्याय नाही मिळाला तर होत राहणार आहेत, कारण येणाऱ्या काळात जर ओबीसी एकवटलं नाही तर ह्या गोष्टी वारंवार महाराष्ट्रात घडत राहणार आहेत आणि एक दिवस अशी वेळ येईल की ओबीसी हा नामनेश होईल, सत्तेच्या पदातून नामनेश होईल, लोकांच्या मानसन्मानाच्या पदातून नामनेश होईल। म्हणून माझं ओबीसी बांधवांना विनंती राहील की बाबांनो हे जिल्ह्यातून सुरुवात झाली आपल्या, कारण येणाऱ्या काळात ओबीसी 56% आहे, BC ST 22% आसपास आहे, ही संख्या मिळून जवळजवळ 75% आसपास आपण हा मागासवर्गीय समाज जातो। 24-25% लोकांसाठी जर निवडणुका करायच्या असतील येणाऱ्या काळात तर ते आपल्या अन्याय केल्यासारखं आहे, कारण आता ओबीसीशिवाय जर निवडणुका होणार असतील तर 56% समाज बाजूला ठेवला तर 44% लोकांसाठीच या निवडणुका होणार आहेत येणाऱ्या काळात। म्हणजे 44% लोकांसाठीच का तुम्ही येणारे
पद वाटणार आहात का, त्यांचे सभापती होणार का, त्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष होणार का, आम्ही काय करायचं, आम्ही फक्त पाठ टाकायच्या का ओबीसी समाजानं? हे ओबीसी समाजाला माझी विनंती राहील, तुम्ही येणाऱ्या काळात आपण सगळी म्हणून सर्व ओबीसी बांधवांना विनंती राहील, पक्ष तुम्ही कुठल्याही पक्षात काम करा, कुठेही काम करा, पण आपण ज्यावेळी समाज म्हणून जेव्हा एकत्र येऊ आणि आपला जो आवाका आहे हा आवाका जोपर्यंत हा महाराष्ट्र शासनाला केंद्र शासनाला जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत हा ही सत्ताधारी आपली जागृत होणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. तरी माझी सर्वांना विनंती राहील आपण सगळे एकत्र येऊया आणि उद्या जे आंदोलन आहे मुंबईत आहेत सांगली कलेक्टर समोर आहे ते आंदोलन सगळ्यांनी मोठ्याने सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. तुम्ही याचा कधीही विचार केलेला नाही. मला असं वाटतं जर का अगदी थोड्या दिवसामध्ये ओबीसीचा जर विचार नाही झाला तर कुठलीही निवडणूक आम्ही लावून देणार नाही आणि त्या निवडणुकीला तीव्र विरोध राहील आणि तिथे आम्ही काळे झेंडे घेऊन उभा राहू का? तर आमच्या हक्काचं आरक्षण गेलेलं आहे. 27% जरी असलं तरी आम्हाला तेवढं तरी किमान हक्काचं द्यायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही आम्हाला पूर्णपणे उडवून लावलेलं आहे. तर आम्ही भविष्यामध्ये सगळे एकत्रित येऊन त्याचा चांगल्या प्रकारे विचार करू आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा तीव्र लढा तिथून पुढच्या काळामध्ये चालू राहील असं मी या ठिकाणी जाहीर करतो.